शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट, जरांगे आणि हाकेना कोणता शब्द दिलाय, शरद पवारांकडून विचारणा. भाजप कोअर कमिटीची थोड्याच वेळात सागर बंगल्यावर बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार. संघ आणि भाजपची उद्या मुंबईमध्ये महत्वपूर्ण बैठक, प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवरची असलेली बंदी उठवली, 58 वर्षांनंतर केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय. संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू, पुणे अधिवेशनातल्या मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू, राज्यातील 778 मंडळांमध्ये नव्याने प्रभारी नेमले जाणार. कुलाबा मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी रोखला एकनाथ शिंदे यांचा ताफा, स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यामधल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीवर बावनकुळे यांचं बोट. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं काँग्रेस तिकीट कापणार असल्याची सूत्रांची माहिती. यासंदर्भात उद्याच्या दिल्लीतल्या बैठकीत पुन्हा चर्चा होणार असल्याचीही माहिती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. दिल्लीच्या बैठकीआधी 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विधानसभेच्या जागा वाटपाआधी 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची घेणार भेट. मवियाच्या नेत्यांना ठोकून काढाया फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांच्याकडून समाचार, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा राऊतांचं आव्हान. अमित शहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून, खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका. भ्रष्टाचार करणाऱ्या आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात, शहांच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांची क्यू येते, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. शरद पवारांवर टीका करणं हा विनोद आहे, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अमित शहांवर टीका. मनसेची विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू, निरीक्षकांकडून राज ठाकरेंकडे निरीक्षण अहवाल सादर, प्रत्येक जिल्हानिहाय मनसेच्या निरीक्षकांनी घेतला होता विधानसभेचा आढावा. मनसेने विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून यावेळी 215 पर्यंत जागा लढवणार मनसे नेते प्रकाश महाजन यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकप नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, विधानसभेत महाविकास आघाडी सोबतच राहणार, माकप नेत्यांची ग्वाही. लोकसभेच्या निकालाने दाखवून दिलंय की कोण काय आहे, माजी मंत्री राजेश टोपेंचा सत्ताधाऱ्यांना टोला, अतुल बेनके यांच्यासारखे अनेक आमदार शरद पवारांना भेटतायत, टोपेंचा दावा. पेपरफुटी स्पर्धा परीक्षेचा नियम मोडून मदत करण्याचा प्रकार, यामुळे यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांची सीबीआय चौकशी करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. मलबार हिल परिसरातील वॉकवेची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी, महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का, आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता, दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू. जालन्यामधून लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरुवात, आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन. माळी धनगर आणि वंजारी समाजाचं नेतृत्व संपवलं जात आहे, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप, राजसत्ता राजपाठ मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यावं लागतं, हाकेंची प्रतिक्रिया. ओबीसीतून आरक्षण देणार नाही की देणार हे स्पष्ट करा, मनोज जरांगेंची मागणी, राजकारण करत नाही पण आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला पाडणार, जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंसाठी सरकारने लाडका आंदोलक योजना जाहीर करावी, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका, तर खिरापत वाटल्यासारखी कुणबी प्रमाणपत्र वाटली जात आहे, लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सल्ला, तर राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा,
दरेकरांचा जरांगेना टोला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यामध्ये वाढ. 7 धरणांमध्ये 47.29% पाणी साठा. पुणे जिल्ह्यामध्ये धरणांमध्येही 50% पाणी साठा. 4 धरणांमध्ये मिळून 14.63 TMC पाणी साठा. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज. 45 ते 55 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापुरात मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका. अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित. स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण. खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. नवी मुंबईच्या दिघा परिसरात खड्डे पडल्यामुळे मनसेकडून आंदोलन. खड्ड्यांमध्ये बसून मनसेची घोषणाबाजी. ठेकेदार मलई खात असल्याचा मनसेचा. पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस. पिंजाळ नदीला पूर. शिलोत्तर पूल पाण्याखाली. तलासरीमध्ये सखल भागात पाणी. वाहतुकीवर परिणाम. जगबुडी नदीवरील नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी. पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर. धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. त्र्यंबकेश्वरमधील पहिने धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या 90 पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 73,000 दंड वसूल. कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर NDRFची टीम कृष्णाकाठी दाखल. कृष्णा नदीची पातळी आता 27 फुटांवर. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सांगली महापालिका अलर्ट मोडवर. सांगलीत रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता. सूर्यवंशी प्लॉटमधल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना. रायगडच्या खरवली बिरवाडी मार्गाला जोडणारा काळ नदीवरचा पूल हा धोकादायक. आणि पूल धोकादायक असल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी 39 फुटांवर. जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरमध्ये सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर. महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासह 28 गावांना जोडणारा पूल वाहून गेला. गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला. परिसरातील भात शेती पाण्यात. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार. 33%हून अधिक शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ. महाबळेश्वरमध्ये कोयना परिसरात धुवाधार पाऊस. कोयना धरण क्षेत्रात 236 मिलीमीटर पावसाची नोंद. तर कोयना धरणात सध्या 60.50 TMC पाणी साठा. सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे रेठरे धरण तलावाजवळचा धबधबा ओव्हरफ्लो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विक्रमगडचे विधानसभा आमदार सुनील भुसारा शेतीच्या कामामध्ये व्यस्त. आमदार सुनील भुसारा यांच्याकडून भात लावणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित. धरणाची ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार नितेश राणेंची एक्सवर पोस्ट. नितेश राणे यांच्याकडून फडणवीसांचा हिंदी हृदय सम्राट असा उल्लेख. वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांची पद्मश्री सिंचाई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट. आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत अजित पवारांनी साजरा केला वाढदिवस. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा. पेणमधल्या या दिव्यांग मुलांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवादही साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात अजित पवारांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. कार्यकर्ते आणि पदाधिकारी
यांनी एकत्र येत कापला केक. सुनेत्रा पवारांकडून अजितदादांना गुलाबाचं फूल देत वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचे ट्विट करत मानले आभार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजितदादांना फोन करत शहांनी दिल्या शुभेच्छा. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांनी घेतली भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट. अंतापूरकर लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा. बिग बॉसच्या चित्रीकरणाबाबत मनीषा कायंदेकडून आक्षेप व्यक्त. अश्लील चित्रीकरण दाखवलं जात आहे. चित्रीकरण थांबवण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती केली. मनीषा कायंदे यांची माहिती. मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी खेडकरांच्या अडचणीमध्ये वाढ. भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधातल्या आरोपांना गांभीर्याने घ्या. हायकोर्टाची साताऱ्याच्या एसपींना सूचना. कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप. पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र. वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. वसंत मोरेंना धमकी प्रकरणी बाबर यांच्यावर केलेला आरोप. जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता. दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू. वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट. आश्रमातल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत अजित पवारांनी साजरा केला वाढदिवस. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठा निर्णय. मुंबईत आता फक्त 40x40 होर्डिंगलाच परवानगी. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये निर्णय. सरकारी कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या धमकीमागे राजकीय शक्ती. कर्मचाऱ्यांना धमकावणं चिंताजनक असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णींविरोधातला गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार. गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घर बांधणार. पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर अत्यल्प अल्प आणि मध्यम गटासाठी 2500 घर बांधण्याचा म्हाडाचा निर्णय. नवी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धर्तीवर पुनर्विकास करावा. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची मागणी. प्रकल्पग्रस्तांची घरं आणि जमिनीची त्यांना मालकी देऊन बांधकामं नियमित करण्याची नाईक यांची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या 202 गाड्यांचं आरक्षण फुल. पहिल्या 8 मिनिटातच प्रतीक्षा यादी 750 दलालांमुळे मूळ प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप. अमरावतीत कौंडण्यपूरच्या दहीहंडीत 1000 भक्तांची गर्दी. रुक्मिणी मातेची पालखी आपल्या माहेरी परतली. मंदिर समितीच्या वतीने उत्साहात स्वागत. पंढरपूरमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा. गुलाल आणि बुक्क्याची उधळण. 1000 भाविकांचा उत्सवामध्ये सहभाग. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.